मराठी सिनेमा सृष्टीला लाभलेला एक गुंडस चेहरा, कोठारे घराण्याची सून म्हणून जिला ओळखलं जातं, अशी एक प्रतिभा संपन्न अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका उर्मिला कानेटकर। हिचा जन्म झाला 4 मे 1986 रोजी पुण्यात। बालपणापासूनच तिचा नृत्याकडे कल होता आणि म्हणून तिनं आशाताई जोगळेकर यांच्याकडे कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली। आशाताईंनाच उर्मिला आपलं प्रेरणास्थान मानते। त्यांच्यामुळेच नाचाची आवड उर्मिलाच्या मनात निर्माण झाली आणि म्हणूनच तिनं सुरू केलेल्या नृत्य अकादमीचं नाव नृत्य आशा असं ठेवण्यात आलं आहे। 1997 साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा झाला। त्याच प्रसंगी आझाद की जंग हे बॅले नृत्य तिथं सादर करण्यात आलं। या नृत्यात सहभाग होता तो याच चिमुकल्या उर्मिलाचा। बालपणी कदाचित तिला कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन ती मराठी सिनेमा सृष्टीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आहे। उर्मिलाच्या गुरु नेहमीच म्हणतात की माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीला अभिनयाचं प्रशिक्षण घेण्याची गरजच नाही मुळी, कारण नृत्याच्या माध्यमातूनच अभिनयाचे धडे प्रत्येक जण गिरवत असते आणि त्यातलीच एक उर्मिला कानेटकर, जिला कथ्थक नृत्यासोबतच ओडिसी नृत्यशैलीचंही विशेष कौतुक वाटतं आणि म्हणून सुजाता महापात्रा यांच्याकडे ती ओडिसी नृत्याचं प्रशिक्षण घेत आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी संधी चालून येते ज्या संधीमुळे त्या व्यक्तीचं चित्रपट सृष्टीशी नातं जोडलं जातं। उर्मिलाच्या आयुष्यातही अशीच एक संधी चालून आली। प्रसंग होता तुझ्या विना या मालिकेच्या ऑडिशनचा। वर्षा उसगावकर आणि उर्मिला कानेटकर यांची ही पहिलीच मालिका। या मालिकेत उर्मिलानं जरी काम केलं असलं तरी तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही। याच काळात कॉलेजात शिकत असताना युथ फेस्टिवल्समधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक नृत्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या उर्मिलाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यानं खुणावलं। तिची निवड झाली ती असंभव या मालिकेतल्या शुभ्राच्या भूमिकेसाठी। या मालिकेनं मात्र उर्मिलाला एक अनोखं स्थान मिळवून दिलं। या मालिकेतल्या शुभ्राच्या भूमिकेसाठी झी गौरव पुरस्काराचं नामांकनही मिळालं। असंभव मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या उर्मिलाला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं महेश कोठारे दिग्दर्शित शुभ मंगल सावधान या चित्रपटामुळे। झालं असं की या सिनेमाचं सगळं कास्टिंग पूर्ण झालं होतं, उरली होती ती फक्त अभिनेत्रीची निवड। 2 महिने अभिनेत्रींसाठी शोधाशोध सुरू असताना एका आठवड्यावर शूटिंग येऊन थांबली होती। तेव्हा उर्मिला कानेटकर महेश कोठारेंना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसात गेली आणि आपली शोरील दाखवली त्यांच्या मुलाला जो त्यांना या सिनेमासाठी असिस्ट करत होता। आदिनाथ कोठारेनं या तरुणीची शोरील पाहिली आणि त्वरित वडिलांना जाऊन सांगितलं की बाबा आपल्या सिनेमाची हिरोईन असेल हीच मुलगी। एखाद्या नवोदित अभिनेत्रीला चित्रपटासाठी कास्ट करणारा सहाय्यक दिग्दर्शक आदिनाथ कोठारे पुढे जाऊन तिच्या आयुष्याचा साथीदार होणार होता याची तिला किंचितही कल्पना नव्हती। याच सिनेमाच्या वेळेस दोघांमध्ये प्रेम जडलं आणि अखेर दोघं लग्नाच्या बंधनात अडकले। आता उर्मिलाला उर्मिला कानेटकर कोठारे म्हणून ओळखलं जाऊ लागलं। याच वर्षी सावली आणि संजय सुरकरांचं आई शपथ सिनेमा करणाऱ्या उर्मिलाला पुढे काही काळ सिनेमांपासून दूर राहावं लागलं। मेरा ससुराल, ऊन पाऊस यांसारख्या मालिकांमधून झळकणाऱ्या उर्मिलानं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आगमन केलं। मला आई व्हायचंय या सिनेमातून सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा बनवला ज्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला। याच सिनेमाचा तेलुगूमध्ये वेलकम ओबामा या नावानं रिमेकही झाला ज्यात उर्मिलानंच मुख्य भूमिका साकारली। भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हा सिनेमा भारत भेटीवर आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ओबामांना दाखवला तेव्हा त्यांनीही उर्मिलाचं तोंड भरून कौतुक केलं। या सिनेमानंतर मात्र उर्मिलानं मागं वळून पाहिलं नाही। संजय जाधव सारख्या मराठी सिनेमा सृष्टीतल्या नामांकित दिग्दर्शकासोबत काम करणं हे प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न पूर्णत्वास आलं ते दुनियादारीच्या निमित्तानं ज्यात तिनं साकारली मीनू। दुनियादारीनं मराठी सिने जगतामध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळवलं आणि त्याच निमित्तानं उर्मिलालाही तितकीच लोकप्रियताही मिळाली। याचा परिणाम असा झाला प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या सिनेमामध्ये उर्मिलाचा सहभाग वेगवेगळ्या सिनेमांमधून पाहायला मिळाला। मग तो रवी जाधव यांचा टाइमपास असो किंवा गजेंद्र हिरे दिग्दर्शित अनवट, आदिनाथ कोठारे
या अभिनेत्यासोबत तिनं साकारलेला अनवट हा पहिला सिनेमा होता, ज्यात या दोघांनी दिलेल्या किसिंग सीनची भरपूर चर्चा झाली. स्वप्नील जोशीसोबतची तिची केमिस्ट्री आपल्याला प्यार भाली लव्ह स्टोरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संजय जाधवनं दाखवली, ज्यात उर्मिला तिच्या स्वभावापेक्षा फारच वेगळी दिसते. या सिनेमातल्या उर्मिलाच्या बेधडक अभिनयामुळं तिचं विशेष कौतुकही झालं. बहुतांशी बड्या दिग्दर्शकांसोबत काम करत असताना उर्मिलानं प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि आपल्या अभिनयातलं विविधांगी दर्शन प्रत्येक भूमिकेमधून घडवण्याचा प्रयत्न केला. 2015 साली टाइमपासच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा उर्मिला वेगळ्या भूमिकेत दिसली, तर 2016 सालच्या गुरु सिनेमातली मँगो डॉली साकारणारी उर्मिला या सिनेमात भाव खाऊन गेली. उर्मिलाला आपण अभिनेत्री म्हणून जरी ओळखत असलो तरी तिचं पॅशन आहे डान्स. एखाद्या चित्रपटात तिला नाच करायला मिळाला नाही तर तिला तो सिनेमा अर्धवट वाटतो. प्रत्येक वेळेस डान्स करत असताना तिला मिळणारा आनंद हे अमाप आहे असं ती म्हणते. कधी स्वप्नील जोशीसोबत, कधी सिद्धार्थ चांदेकरसोबत, कधी अंकुश चौधरीसोबत, तर कधी जितेंद्र जोशीसोबत काकणमध्ये दिसणाऱ्या उर्मिलानं विविध भूमिका साकारताना आपल्या अभिनयाचं विविधांगी दर्शन घडवलं. छोट्या पडद्यापासून प्रवास सुरू करणाऱ्या उर्मिला कानेटकरनं मोठ्या पडद्यावरही आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे आणि यापुढेही गाजवत राहील यात वादच नाही. तिच्या आगामी वाटचालीला अल्ट्रा मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा. मराठी सिनेमा जगतातल्या अभिनेत्रींचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.